व्याख्यान पहिलं झाले त्यामुळे मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं आणि तुमचं स्वागत करतो. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण आजच्या या विचार विकास मालेचं उद्घाटन करावं आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करावा. सर्व मान्यवर बाराही महिने हे विचार विकास माला व्याख्यान सुरू राहणार आहे. प्रत्येक आठवड्याला एक व्याख्यान आपल्यातीलच तज्ञ प्राध्यापक आपणासमोर त्यांचे विचार व्यक्त करतील. सर इकडे पण प्राचार्यांच्या परवानगीनं या विकास विचार मालेचं उद्घाटन झालेले आहे. आजच्या या व्याख्यानमालेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर चंद्रसेन कोठावळे सर. मी आपल्या महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश नालावडे सरांना अशी विनंती करतो की आपण प्राचार्य साहेबांचं स्वागत करा. उदारता आणि मोठेपणा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपण जवळपास या ठिकाणी 40 जण बसलेलो आहेत आणि टाळ्याचा आवाज एकदम कमी आहे. टाळ्याला काही खर्च लागत नाही, उलट टाळ्या वाजल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं, त्याच्यामुळे इथून पुढे आळस करायचा नाही. यानंतर आजच्या व्याख्यानमालेचे व्याख्याते आपल्या महाविद्यालयातीलच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संतोष चव्हाणचं स्वागत. मी महाजन सरांना अशी विनंती करतो की आपण चव्हाण सरांचं स्वागत करा. ज्यांनी संत साहित्यावर आपला शोध प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यातीयुक्तीचे दुःख या विषयावर त्यांनी संशोधन केलं आणि आजचाही त्यांचा विषय तसाच आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव यांचं स्वागत. प्राध्यापक डॉक्टर जैन सर हे प्रतीक अशी मी त्यांना विनंती करतो की आपण यादव सरांचं स्वागत करावं. डॉक्टर हेमंत कुमारचे प्राध्यापक जैन सरांना नुकतीच इंग्रजी या विषयातील PhD विद्यापीठानं प्रदान केली. आपण
यानंतर या विचार विकास मारेचे प्रमुख समान सर आणि बाणे सर आहेत तर प्राध्यापक डॉ गांधी बाणे सरांचं स्वागतासाठी मी आमंत्रित करतो राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष गोडबोले यांना गोडबोले सरांना विनंती आहे की आपण बाणे सरांचं स्वागत करा राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र हे जे दोन विषय आहेत तसेच हे दोन प्राध्यापक एकमेकाच्या हातात हात वेळेला घालून चालणारे ही जोडी आहे आणि खरोखरच या जोडीच धन्यवाद सर यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला सूचना करतो पाऊस जसा लांबलेला आहे काही काही थेंब येतात काही सरी येतात आणि लगेच गायब होतात कृपया टाळ्यांचं तसं होऊ नका यानंतर मी प्राचार्य साहेबांना अशी विनंती करतो जैन सरला पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल सरांनी जैन सरांचा यथोचित सत्कार करावा जैन सरांना आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर या आणि सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण जैन सरांचा सन्मान करा सरांना मागील महिन्यामध्ये नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इंग्रजी या विषयामध्ये पीएचडी प्रदान केली त्यामुळे सरांचा बऱ्याच ठिकाणी सत्कार झालेला आहे तुमच्या उपस्थिती हा पुनश्च महाविद्यालयात त्यांचा सत्कार होत आहे धन्यवाद सर मित्रहो प्राचार्य साहेबांनी सांगितलं की प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी एक वैचारिक मेजवानी वैचारिकता वैचारिक विचार आपणासमोर मांडण्यात यावे आपल्यातील प्रत्येक विषयात असणारा तज्ञ हाच आपल्यासमोर येऊन बोलणार आहे त्यांना जो आवडीचा विषय आहे त्याच्यावर ते बोलणार आहे आणि या विचार विकास मालेचे प्रमुख संतोष चव्हाण आणि बाणे सर मी डॉक्टर बाणे सरांना अशी विनंती करतो की आजच्या विचार विकास व्याख्यान मालेच आपण प्रास्ताविक करावं डॉक्टर प्राध्यापक गांधी बाणे त्यांच्या संकल्पनेतून राबवलेली ही व्याख्यानमाला आज आपण विद्यापीठाच्या 65व्या वर्धापना दिनानिमित्त सुरू करत आहोत विचार विकास माला यासाठी सुरू करायची असते की कुठलाही विचार येण्यापूर्वी किंवा विचार येण्यानंतर क्रांती होत असते म्हणून पहिल्यांदा विचार येणं खूप महत्वाचं आहे विचारातून नंतर कृती होते जेव्हा माणूस वाचायला लागतो त्यातून माणसाला विचार सुचतात म्हणून वाचणं गरजेचं आहे आणि वाचल्यानंतर आपल्याला विचार सुचतात म्हणून विचार व्याख्यान मला आयोजित करण्यामागचा हेतू की सदैव काळामध्ये
पुढच्या वर्षीपासून आपल्याकडे एनईपी येत आहे. या एनईपीच्या माध्यमातून सर्व मुलं असतील किंवा मुली असतील यासाठी होलिस्टिक अप्रोच आणि मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच या दोन मुद्द्याच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांना आपला सामोरं जायचं आहे. कारण आता काही बी ए पदवीची मुलं असतील किंवा बी ए सेकंडरी मुलं असतील, ह्या मुलासाठी जेव्हा मुलं ग्रॅज्युएशनला जातील त्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना सर्व मुलांना एनईपीला सामोरं जायचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी आपले समग्र अप्रोच आणि भविष्यातील अप्रोच हा उद्दिष्ट डोळ्यासमोर आपल्या युजीने ठेवलेला आहे. म्हणून युजीसी असेल, विद्यापीठ असेल किंवा विद्यापीठ आपलं कॉलेज असेल, या तिन्ही पातळीवर विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न कसा राहील यासाठी ही व्याख्यानमाला केली. या व्याख्यानातून मुलांना वेगळे विचार सुचणं हे महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळामध्ये असे दृष्टिकोन जर आपण बघितला तर एनईपीमध्ये एनईपीच्या प्रस्तावनेत दिलेला आहे की आपल्या पूर्वीच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठ असेल तर सिल विद्यापीठात एक जगात नामांकित विद्यापीठ होते. पण आजकालच्या काळामध्ये विद्यापीठात आपला रँक किती लागतो हे आपण बघितलं तर तुम्हाला रँक खाली यायला आपला दिसतो. म्हणून जुने पारंपरिक अभ्यासक्रमावर नवं काय घेता येईल म्हणून जागतिक लेवलचा सिलेबस तयार करणं हे आता विद्यापीठाचं विशेष धोरण आहे. म्हणून आपल्यासमोर एनईपी आणलेली आहे. म्हणून आपली तिथे पूर्वतयारी म्हणून आज ही व्याख्यानमाला जर सुरू केली असेल प्राध्यापकासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. उद्या भविष्यामध्ये सर्व मुलांनी या व्याख्यानमालेवर विद्यार्थ्यांना सुद्धा व्याख्यान देण्यासाठी किंवा आपलं वक्तृत्व सादर करण्यासाठी मेहनत घेऊन पुढे यायला पाहिजे. आता एक आम्ही व्याख्यानमाला ही आता प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. भविष्यामध्ये मुलांचे आम्ही सेमिनार ठेवणार आहोत तर त्या सेमिनारच्या माध्यमातून मुलांसुद्धा आपलं मत व्यक्त करण्यासाठी त्यासाठी लागणारी तयारी त्यासाठी लागणारं वाचन हे सर्व करून इथे येऊन सादर करायचं आहे. म्हणून विचार व्याख्यानमालेचा आज आपल्या प्रशासनाला आहे आणि व्याख्यानमाला आपल्या आपल्या डेटनुसार आपल्या सर्व सरांनी सर्वांनी दिले आहे ते विषय द्यायचे आणि जो आवडीचा विषय आहे त्या आवडीच्या विषयावर आपल्याला व्याख्यान द्यायचं अशा व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. या ठिकाणी माझं धन्यवाद प्रश्न थोडक्यात थांबून धन्यवाद. आजच्या या विचार विकास मालेचा हेतू सरांनी अगदी स्पष्टपणे आपल्या समोर ठेवला. पुनश्री सरांचं धन्यवाद. मित्र हो, डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची आणि बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संतोष चव्हाण अशी विनंती करतो की आपण आपले विचार आमच्या समोर ठेवावे, विचार व्यक्त करावे. प्राध्यापक डॉक्टर संतोष चव्हाण. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या महाविद्यालयाचे कृतिशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर चंद्रसेनजी कोठावळे सर यांनी, बानाय सर, मी, जैन सर, हिरवे सर, महाजन सर यांची एक मीटिंग घेतली आणि असं ठरवलं की एक विचार विकास व्याख्यानमाला आपल्याला सुरू करायची आहे. विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे किंवा विद्यार्थी जर नाही आले तर आपल्याच प्राध्यापकांना एक वेगळा विषय घेऊन एखादी चर्चा या ठिकाणी घडून आणता येईल का हा विचार त्यांनी आमच्या समोर मांडला आणि आम्ही सरांना तत्काळ होकार दिला आणि आपण विचार विकास व्याख्यानमाला 2023 या व्याख्यानमालेस या वर्षापासून सुरुवात केलेली आहे. आणि मग सुरुवात केल्यानंतर आमच्याकडे ही व्याख्यानमाला आल्यानंतर सरांनी सांगितलं की याची सुरुवात देखील तुमच्यापासूनच झाली पाहिजे आणि म्हणून हे पहिलं पुष्प किंवा या विचार विकास व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मी आज आपणासमोर उभा आहे. या महाविद्यालयातील व्यासपीठावर विराजमान असणारी या व्याख्यानमालेचे माझे सहसमन्वयक डॉक्टर गांधी बानाय सर यांनी आत्ताच आपल्यासमोर थोडक्यात या व्याख्यानमालेचा उद्देश मांडलेला आहे. व्यासपीठावर विराजमान असणारे उपप्राचार्य शिवसिंग यादव सर, त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चंद्रसेनजी कोठावळे सर, सूत्रसंचालन करणारे ग्रंथपाल डॉक्टर हरिप्रसाद बिडवे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या
दानाई सरांच्या मातोश्री सरांच्या मिसेस आपल्या महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाचे डॉक्टर सुरेशजी नालावडे सर नालावडे मॅडम आदरणीय राज्यशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर सुभाष कोटभरे सर्व सहकारी व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आजचा माझा विषय आहे वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील संत आपण सगळेच ग्रामीण भागात राहतो सगळ्यांनाच वारकरी म्हणजे काय हे माहित आहे जवळपास प्रत्येकाच्या घरात वारकरी परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे परंतु वारकरी संप्रदाय नेमका काय आहे या वारकरी संप्रदायाची विचारधारा काय आहे वारकरी संप्रदायाचा आचार धर्म कोणता आहे याविषयी आपण या व्याख्यानामध्ये आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत कोणत्याही प्रकारची अधूरी माहिती आपणास असते परंतु सखोल किंवा विस्तृत अशा प्रकारचं मार्गदर्शन या विषयाच्या अनुषंगाने मी आपणास करणार आहे वारकरी संप्रदायाचा विचार करायचा झाला तर वारकरी संप्रदायाच्या अगोदरची पार्श्वभूमी लक्षात घेणे आपल्याला गरजेचं आहे वारकरी संप्रदाय उदयास येण्या अगोदर महाराष्ट्रात अनेक संप्रदाय कार्यरत होते त्यामध्ये वीरशैव संप्रदाय असेल महानुभव संप्रदाय असेल रामदासी संप्रदाय असेल त्याचप्रमाणे भागवत संप्रदाय वारकरी संप्रदायाचंच पूर्वीचं नाव भागवत संप्रदाय होतं परंतु काय होतं की या कालखंडातील कालजीवन जर आपण बघितलं जीवनमान जर आपण बघितलं तर अतिशय हलाकीचे असे जीवन सर्वसामान्य जनता जगत होती चातुर्वर्ण व्यवस्था समाजामध्ये होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार स्तरामध्ये समाज व्यवस्था ही विखुरलेली होती ब्राह्मणाचं काम होतं पूजा अर्चा करणे वेद पठण करणे क्षत्रियांचं काम होतं युद्धभूमीवर जाणे लढाई करणे आणि आपल्या देशाचं संरक्षण करणे वैश्यांचं काम होतं व्यापार उद्यम करणे शेती करणे आणि शूद्रांचं काम होतं की या तिन्ही वर्गाची इमाने इतबारे सेवा करणे परंतु या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये समाज फार खिळखिळा झाला होता प्रत्येक जे संप्रदाय होते हे संप्रदाय अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचे होते म्हणून सर्वसामान्य वर्ग या संप्रदायाकडे जात नव्हता किंवा या संप्रदायाकडे वळण्यास धजत नव्हता म्हणून 1200-1212 शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी या भागवत संप्रदायात पुढे वारकरी संप्रदाय म्हणून विकसित केलं किंवा वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी घातलेली आहे तुम्ही व्याख्यान देत असताना तुमच्यासाठी महत्त्वाचे काही प्रश्न आहेत आपण थोडी चर्चा करू दहा 15 मिनिटं व्याख्यान झाल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये येऊ शकतात कुठल्याही जनरल नॉलेजच्या परीक्षा तुमच्या होतात त्यामध्ये येऊ शकतात त्यासाठी देखील हे व्याख्यान उपयुक्त आहे म्हणून वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ संत ज्ञानेश्वरांनी घातली संत तुकाराम यांच्या शिष्य आहेत बहिणाबाई शिवूरकर यांचा एक अभंग आहे संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शिकळस भजन करा सावकास बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले होत्या या एका अभंगामध्ये बहिणाबाईने वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील संत एकाच अभंगात त्यांनी रूपकात्मक पद्धतीनं या ठिकाणी घेतलेला आहे आपण पार्श्वभूमी बघितली वारकरी संप्रदायाच्या अगोदरची समाज स्थिती बघितली समाज या कालखंडामध्ये एक लेखक आहे ज्याने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो आहे हेमाद्रीपंत नावाचा जो लेखक होता या कालखंडातला त्याने चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये वर्षामध्ये 360 दिवस असतात 365 दिवस असतात परंतु या ग्रंथामध्ये त्याने असं लिहिलेलं आहे की या एका वर्षामध्ये जवळपास 2000 व्रतवैकल्य त्याने सांगितलेलं आहे म्हणजे समाजाने व्रतवैकल्य करायचे
आपला उदरनिर्वाह करायचा शेती करायची की काय करायचं या संभ्रमावस्थेमध्ये समाज गुरफटलेला होता आणि यातून बाहेर काढण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन यारे यारे लहान थोर ठोका नारी आत्मा नर किंवा उंच नीच काही निनती भगवंत या वारकरी संप्रदायामध्ये येण्यासाठी तुम्हाला कुठल्याही जातीची मर्यादा नाही कुठल्याही धर्माची मर्यादा नाही कुठल्याही लिंगाची मर्यादा नाही तुम्ही कोणीही असाल तरी तुम्ही वारकरी संप्रदायात सामील होऊ शकता किंवा वारकरी होऊ शकता आणि मग या वाळवंटामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या आधिपत्याखाली एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाही या ठिकाणी सुरू झालेली आहे. वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेळ संत ज्ञानेश्वरांनी रवली त्या अगोदर हा संप्रदाय होता. आपण ज्ञानेश्वरांना पाया घातला जरी म्हणतो तरी त्यापूर्वी देखील ज्ञानेश्वरांचे आई वडील असतील आजो आजोबा असतील हे देखील पंढरपूरची वारी करत होते. आणि मग वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत कोणते आहे तर ते आहे पंढरपूरचा विठ्ठल किंवा पांडुरंग. या पांडुरंगाविषयी अनेक दंतकथा आहेत. ही जी मूर्ती आहे विठ्ठलाची या मूर्तीच्या माथ्यावरती शिवलिंग आहे म्हणून या मूर्तीचा संबंध काही शैवाशी जोडतात किंवा वीरशैव संप्रदायाशी जोडतात. काही म्हणतात की नाही तो वीरशैव नाही त्याच्या डोक्यावर जी आहे ती दही काल्याची शिंकाळी आहे म्हणून या विठ्ठलाचा संबंध ते कृष्णावताराशी जोडतात की ते सांगतात की हा कृष्णाचाच अवतार आहे. काही म्हणतात की नाही तो जैनांचा नेमिनाथ आहे तर काही काय म्हणतात की नाही तो बुद्धाचाच अवतार आहे. असे वेगवेगळे मतमतांतरे अभ्यासकांनी या विठ्ठलाच्या मूर्तीविषयी मांडलेले आपल्याला दिसून येतात. प्रसिद्ध विचारवंत पावा काने यांनी या संशोधनामध्ये किंवा या मूर्तीचा कालखंड विठ्ठलाचा कालखंड कोणता आहे याविषयी संशोधन केलेलं आहे. आणि मग आपल्याला जर विठ्ठलाचा उगम काल पाहायचा असेल तर त्यासाठी पद्मपुराण विष्णू पुराण यामध्ये काही संदर्भ आलेले आहेत. परंतु खरा संदर्भ आपल्याला विठ्ठलाचा जो निस्सिम भक्त आहे तो म्हणजे भक्त कुंडलिक आणि या भक्त कुंडलिकाचा संदर्भ घेतल्याशी आपणास पुढे जाता येत नाही. हा भक्त कुंडलिक अगोदर काय होता खूप उन्हाळ होता त्याचं एक चित्र आहे पा एक फोटो आहे सगळ्यांनी पाहिला असेल की तो काशीला जातो आहे आणि काशीला जात असताना आई वडिलाच्या गळ्यामध्ये त्याने काय घातलेलं आहे एक दोरखंड बांधलेला आहे आणि त्याची पत्नी जी आहे ती पत्नी त्याने खांद्यावर घेतलेली आहे असा हा कुंडलिक आहे. परंतु काय होतं की या कुंडलिकाला दृष्टांत होतो गुरु भेटतो आणि तो आपल्या आई वडिलाची सेवा करतो आणि तो सेवा करत असताना पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तो आपल्या आई वडिलांची सेवा करत असतो. त्याची सेवा पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी किंवा भेटण्यासाठी पंढरपुरात येतात. याचे काही उल्लेख आपणास दुसऱ्या ग्रंथात देखील आढळतात की श्रीकृष्ण हा विदर्भातून कौंडिण्यपुराहून पंढरपूरला गोपाळपुरात आलेला आहे आणि गोपाळपुरामध्ये आज देखील काही त्या ठिकाणी विष्णूचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी विष्णुपद म्हणून एक मंदिर आहे असे संदर्भ येतात. तर हा भक्त कुंडली आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याला भेटायला आले तर त्याने काय केलं की जवळच एक वीट घेतलेली होती वीट पडलेली होती ती वीट घेतली आणि त्यांनी ती अशी फेकून दिली आणि देवाला सांगितलं की तू त्या विटेवर उभा राहा आणि मग देव त्या ठिकाणी उभा राहिला. एक वीट समोर पडली दुसरी वीट थोडी पाठीमागे राहिली आणि त्या विटेवर रुक्मिणी माता उभा आहे. मग आजही आपण पंढरपूरला गेलो तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जवळजवळ नाही समोर विठ्ठल आहे आणि पाठीमागे रुक्मिणी आहे. ही हे झालं वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत विठ्ठल.
आता आपण विठ्ठल मंदिराविषयी थोडक्यात माहिती घेऊ. हे जे विठ्ठल मंदिर आहे याच्याविषयी देखील वेगवेगळ्या कथा किंवा दंतकथा आहे. काहीच म्हणणं आहे की हे पश्चिमेकडील जो होयसाळ राजा होता या होयसाळ राजाने हे मंदिर बांधलेलं आहे. तर काही अभ्यासकाचं मत आहे की नाही ते आपल्या महाराष्ट्रातीलच राष्ट्रकूट राजाने बांधलेलं आहे. या मंदिरात 16 दरवाजे आहेत. समोर नामदेव पायरी आहे आणि त्याच्या शेजारीच संत चोखामेळ्याची समाधी आहे. आधी जर दर्शन घ्यायचं असेल तर चंद्रभागेमध्ये स्नान, त्यानंतर पुंडलिकाचं दर्शन, नंतर नामदेव पायरीचं दर्शन आणि नंतर विठ्ठलाचं दर्शन असं या वारकरी संप्रदायामध्ये एक रीत आहे किंवा असं प्रगत आहे. अशा प्रकारचं विठ्ठल हे उपास्य दैवत, विठ्ठलाचं मंदिर आणि त्यानंतर वारकऱ्यांना जे प्रिय आहे ती म्हणजे वारी. मला असं वाटतं की ज्याला जो महाराष्ट्रात राहतो आणि त्याला वारी काय आहे हे माहीत नाही असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. आजच्या वैज्ञानिक युगात सुद्धा किंवा आपण म्हणतो की विज्ञान युग आहे, वारकरी संप्रदाय आहे किंवा अध्यात्म आहे यापासून लोक दूर होत चाललेले आहेत. परंतु हा समज सर्वार्थाने खोटा ठरलेला आहे. आजही जवळपास 15 ते 20 लाख भाविक आळंदीहून पंढरपूरला आषाढी एकादशीला पायी आपल्या संसाराची तमा न करता आषाढी वारी आली की वारकऱ्यांना या वारीचे वेध लागतात आणि मग सर्व कामधंदे सोडून हे वारकरी या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघून जातात. मग काही लोक म्हणतात की वारकऱ्यांना काय काम आहे, त्यांना काही कामधंदे नाही. परंतु तसं नाही. ज्या वेळेस जीव शिवाची भेट होते त्या पांडुरंगाचं वेळ ज्या वेळेस लागतं त्यावेळेस तो प्रपंच किंवा काही 21 दिवस काही पाहत नाही आणि त्या विठुरायाच्या भेटीसाठी तो आळंदीहून पंढरपूरला जातो. ही वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम याबरोबर महाराष्ट्रातील जे अनेक संत आहेत या सर्व संतांच्या पालख्या या वाखरीमध्ये एकत्र होतात. वाखरीला गोल रिंगण होतं आणि मग हे सर्व वारकरी या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अशी ही वारीची परंपरा. किंवा वारकरी म्हणजे काय, तर वारी या शब्दाचा अर्थ घेतला तर येरझार किंवा चक्कर मारणे. आपण एका ठिकाणाहून जाऊन येणे किंवा चक्कर मारणे याला आपण वारी म्हणतो. परंतु वारी म्हटलं की फक्त पंढरपूरचीच वारी आहे. मग वारकरी संप्रदायामध्ये 4 प्रमुख वाऱ्या मानलेल्या आहेत. त्या कोणत्या? सर्वात महत्वाची आहे ती आषाढी वारी. कुठलाही वारकरी असला तर तो कितीही कठीण प्रसंग जरी असला तर तो आषाढी वारी सोडत नाही. त्यानंतर आहे कार्तिकी, त्यानंतर चैत्री आणि माघी. या 4 प्रमुख वाऱ्या वारकरी संप्रदायाने सांगितलेल्या आहेत. या चारही वाऱ्या करावा असं बंधन नाही, पण किमान एक वारी तरी वारकऱ्यांनी केली पाहिजे. तसा शक्य झालं तर 12 महिने गेले तरी काही अडचण नाही. परंतु बंधन नाही की जावंच, परंतु किमान वारकऱ्यांनी एक वारी करणं आवश्यक आहे. दुसरं आहे वारी केल्यानंतर तुम्हाला जर वारकरी व्हायचं असेल किंवा तुम्हाला हा संप्रदाय स्वीकारायचा असेल या विचारसरणीशी. संप्रदाय म्हणजे काय, की एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस तो एक समुदाय किंवा संप्रदाय म्हणतो. त्यालाच वेगवेगळे संप्रदाय या कालखंडामध्ये कार्यरत होते. आपण बघितलं की महानुभव संप्रदाय आहे, या संप्रदायाचे प्रवक्ता आहेत चक्रधर स्वामी. आणि चक्रधर स्वामीचा वध झाल्यानंतर माऊलींचा जन्म झाला आणि तिथून पुढे वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली. तर तुम्हाला वारकरी व्हायचं असेल तर एकदम सोपा सोपी पद्धत या वारकरी संप्रदायाने सांगितलेली आहे. त्यासाठी एक पवित्र अशी तुळशीची माळ घ्यायची. वारकरी संप्रदायामध्ये महंत नाहीत, फडकरी आहेत किंवा महाराज आहेत. मग ती माळ घ्यायची, ज्ञानेश्वरीवर ठेवायची, त्या ज्ञानेश्वरीच्या पाया पडायचं आणि त्या महाराजांच्या हाताने ती माळ करी, ती माळ तुम्ही गळ्यात घालायची की झाले तुम्ही माळ करी. इतका साधा सोपा हा विधी वारकरी होण्याचा आहे. परंतु वारकरी झाल्यानंतर
जे काही आचार आहेत काही जे काही नियम आहेत जे काही व्रत आहेत ते पाळणं तुम्हाला बंधनकारक आहे. इतर संप्रदायामध्ये माळ ही फक्त जपासाठी वापरतात किंवा जप करण्यासाठी मोठी माळ वापरतात, परंतु वारकरी संप्रदायामध्ये माळीला अनन्य साधारण असं महत्व आहे. ती तुमच्या गळ्यामध्ये असली पाहिजे. जर यदा कदाचित ती जर तुटली तर काय नाही, ती ओवायची आणि पुन्हा गळ्यात घालून घ्यायची. परंतु जोपर्यंत तुमच्या गळ्यामध्ये माळ नाही तोपर्यंत तुम्ही अन्न सेवन करायचं नाही, पाणी प्यायचं नाही, असे छोटे मोठे नियम या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. आपण वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत पाहिलं, मंदिर पाहिलं, माळ पाहिली, तर यांचं तीर्थ कोणतं आहे किंवा तीर्थक्षेत्र कोणतं आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. वारकरी संप्रदायाचं सगळ्यात आवडतं तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे पंढरपूर. जेव्हा नवखी चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नवखी गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. अशा प्रकारचं हे पंढरपूर भूवैकुंठ याला म्हणतो आपण. या वैकुंठाची निर्मिती होण्याच्या अगोदर या पंढरपूरची निर्मिती झालेली आहे, म्हणून पंढरपूर हे वारकऱ्यांचं पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर जर आपण आणखी पुढे गेलो तर काशी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक आहे, आपलं जवळचं पैठण आहे, ही अशी वेगवेगळी तीर्थस्थानं या वारकरी संप्रदायाची आहेत. क्षेत्र जर बघितलं तर चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, ही जी भीमा नदी आहे ही या भीमा या डोंगरामधून उगम पाहून पुढे ती पंढरपूरला येते. परंतु पंढरपूरला आल्यानंतर त्या पंढरपूर जवळ तिचा आकार चंद्रकोर झालेला आहे, म्हणून त्या नदीला चंद्रभागा असे नाव पडलेलं आहे. आणि तुका म्हणे हेची दान या चंद्रभागेमध्ये स्नान हे वारकऱ्यांनी अतिशय पवित्र अशा प्रकारचं मानलेलं आहे. पंढरीला गेलेला वारकरी हा चंद्रभागे स्नान करतो आणि नंतर तो मंदिराचं दर्शन घेतो. आषाढी वारीच्या वेळेस शक्य नसल तर तो फक्त कळसाचं दर्शन घेतो आणि नगर प्रदक्षिणा मारतो. अशा प्रकारे इंद्रायणी गंगा या ज्या नद्या आहेत या वारकरी संप्रदायाच्या तीर्थक्षेत्र आहेत. वारकरी संप्रदायाचा आचारधर्म पाहिलं तर काय आहे, काय नाही, सोपी पद्धत आहे. सकाळी उठून विठ्ठलाची पूजा करणे, त्यानंतर जे आपलं नित्य काम असेल ते इमानी द्वारे करणे, कर्मे इशू भजावा, हे तत्व वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे. की तुम्हाला फार अवडंबर करण्याची गरज नाही की भगवे कपडेच घाला, गळ्यात माळी घाला, हे करा, हे वारकरी संप्रदायाने याला बरंच मानलेलं आहे. तुम्ही कुठलंही काम करत असाल ते फक्त इमानीद्वारे करा. कशाचा एक फोन बंद कर, ऐकाच नसाल तर बाहेरला, हे तुमच्यासाठी चाललेलं आहे, आमच्यासाठी नाही. तर वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धेला किंवा अवडंबराला कसल्याही प्रकारचा खरा दिलेला नाही. तुम्ही जे काम करता ते इमानीद्वारे करा असं वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे. तुम्हाला एक छोटा दृष्टांत सांगतो मी. एकदा भगवंताने नारदाची परीक्षा घेण्याचं ठरवलं की खरा भक्त कोण आहे बा, याची आपण परीक्षा घेऊ म्हणे. नारदाला वाटलं आपण 24 तास भगवंताच्या सहवासात आहोत, नारायण नारायण 24 तास नारदाच्या मुखामध्ये नारायण नारायण हे नाव चालू असतं, मग आपल्याशिवाय कोण श्रेष्ठ भक्त असेल. मग भगवंताने काय केलं की नारदाला बोलवलं आणि नारदाला सांगितलं की आपल्याला खऱ्या भक्ताची परीक्षा घ्यायची आहे, खरा भक्त कोण आहे हे आपल्याला पाहायचं आहे. नारद म्हणले देवा त्यात काय एवढा वगैरे, तुमच्या समोर असताना तुम्ही इकडे तिकडे पाहता नाही, माझ्याशिवाय कोण दुसरा श्रेष्ठ भक्त असू शकतो, म्हणजे मी 24 तास तुमच्या सानिध्यात आहे, तुमचं नामस्मरण करतो आहे.
भगवंत म्हणाले काय हरकत नाही पण तुला एक काम सांगतो म्हणे काय काम सोपं काम आहे तुला काय कुठे जाऊन बराशी टाकायचं नाही काही नाही एक परात घे म्हणे जी आपण पीठ मळण्यासाठी परात घेत असतो मोठी ती परात घ्यायची ती पूर्णपणे पाण्याने भरायची आणि त्यामध्ये दिवा ठेव म्हणे आणि ती हातावर घे आणि प्रत्येकाची प्रदक्षिणा मार नारदाने सांगितलं देवा हे तर फार सोपं काम आहे मला काय कुठे एसटीत बसायचं का बसमध्ये बसायचं किंवा रेल्वेत बसायचं का विमानात आपलं सहज हातावर घेतली की मी प्रदक्षिणा मारून येईल म्हणे आणि मग नारदाने ती परात अशी घेतली आणि त्यामध्ये दिवा ठेवला परंतु भगवंताने एक आठ सांगितली तू प्रदक्षिणा मारत असताना या परातीतून एकही पाण्याचा थेंब खाली पडला नाही पाहिजे काय हरकत नाही म्हणे नारदाने परात घेतली आणि सारं लक्ष त्या परातीकडे ठेवून असं करीत 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 प्रदक्षिणा भगवंताजवळ आले आणि विचारलं भगवंताने झाली का प्रदक्षिणा हो म्हणे झाली आणि विशेष म्हणजे पाण्याचा एकही थेंब खाली पडला नाही म्हणे बरं म्हणे काय हरकत नाही आता जा म्हणे दुसरं काम सांगतो तुला पाण्याचा थेंब तर पडला नाही म्हणे तू प्रदक्षिणा पूर्ण केली जाय म्हणे पाचूरला जा आता पाचूरला एक शिव छत्रपती महाविद्यालय म्हणे त्या ठिकाणी नारदाला काय नारदाने लोक बदल आले इथं आले त्यांनी बघितलं काही महाविद्यालय मुलं आलेले होते प्राचार्य आलेले होते सकाळीच उठलेले होते प्राचार्य आपले नित्य पूजा करून आई वडिलांचं दर्शन घेतलं अतिशय तळमळीने महाविद्यालयात आले विद्यार्थ्यांसाठी काय देता येईल हे त्यांनी ठरवलं होतं सगळ्यांची मीटिंग घेतली काय घेतली पुन्हा सगळं झालं व्यवस्थित आणि संध्याकाळी घरी गेले आणि पुन्हा आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि आपल्या नित्य कामाला लागली आता भगवंतांनी विचारलं की सांग श्रेष्ठ भक्त कोण आहे तू आहे की प्राचार्य कोठावळे सर आहे सांगा बरं कोण आहे तर अगदी बरोबर तर ज्या वेळेस नारदानी ती पृथ्वी प्रदक्षिणा मारली त्यावेळेस भगवंतानी विचारलं की तू प्रदक्षिणा मारत असताना किती वेळेस माझं नाव घेतलं ते म्हणाले देव मी तर विसरूनच गेलो म्हणे माझं सारं लक्ष हे पाण्याचं थेंब पडून त्याकडे होत परंतु प्राचार्य सरांनी काय केलंय सकाळी उठले आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने सांगितलं आहे की कर्मेषु वसावा तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही शेती करत असाल एखादा उद्योग व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल काही करायची गरज नाही तुम्हाला तुम्ही काय करायचं नियमित महाविद्यालयाला यायचं तुमचं जे अभ्यासक्रम आहे ते पूर्ण करायचा इतर कार्यक्रम आहे ते कार्यक्रमात भाग घ्यायचा आणि आपलं नित्यकर्म करायचं हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे किंवा विचार प्रणाली आहे संत ज्ञानेश्वरांनी चिद्विलासाचं तत्वज्ञान सांगितलं आहे माऊलीने ब्रह्म हे एकटं होत अद्वैतवादाचा सिद्धांत माऊलीने सांगितलेला आहे ब्रह्म हे एकटं होत परंतु त्याला कर्म म्हणून त्यांनी काय केलं की शक्ती निर्माण केली आणि मग ते दुप्त झालं ब्रह्म आणि शक्ती हे दोन रूपात प्रकट झाले आणि त्यांच्या मिलनातून ही सृष्टी निर्माण झाली याला चिद्विलास किंवा चिद्विलासाचं तत्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारचा हा वारकरी संप्रदाय आहे अतिशय साधा सोपा आणि सर्वांना पचेल पुचेल अशा प्रकारचा हे झालं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आचार प्रणाली वारकरी संप्रदाय काय आहे त्यांचे तीर्थक्षेत्र काय आहे तर एक आता थोडक्यात जास्त वेळ नाही घेणार तुमचा मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना सकाळपासून आलेले आहे परंतु वारकरी संप्रदाय पाहिला हा झाला आपला व्याख्यानाचा अर्थ आला आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख संत कोण आहेत याविषयी थोडक्यात धावताळा घेऊ फार काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा तर संत बहिणाबाईने जो अभंग या ठिकाणी उद्धृत केलेला आहे संत कृपा झाली बाळा तर फळा आली ज्ञानदेव रचिली पाया उभारले देवालया
नामदयाचा की उत्तर त्याने केला हा विस्तार ज्यांनी जनार्थाने एकनाथ खांब दिला भागवत तुकार झालाशे कळस बहिणी मारे फडकती ध्वजा निरूपण केले होते या एका अभंगामध्ये या महाराष्ट्रातील जे प्रमुख संत होऊन गेलेले आहेत या संतांचा उल्लेख बहिणाबाईंनी या अभंगामध्ये केलेला आहे तर आपण पाहिलं की वारकरी संप्रदायाचा पाया किंवा वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वरांनी केलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपल्याच पैठण तालुक्यातील आपल्यापासून जवळपास 10-15 किलोमीटर असणाऱ्या आपेगाव या ठिकाणी झालेला आहे माऊलींचा जन्म झाला त्या काळात समाजामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि फार कठीण अशा प्रकारची होती संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे तीर्थदान करण्यासाठी आळंदीला गेले आळंदीला गेल्यानंतर रुक्मिणीचे वडील यांची आणि त्यांची भेट झाली आणि रुक्मिणीच्या वडिलांना असा दृष्टांत झाला की ही रुक्मिणी तुम्ही विठ्ठलपंतांना द्यावी आणि मग त्यांनी ते आपलं स्वप्न विठ्ठलपंतांना बोलून दाखवलं आणि रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना देण्याचं ठरलं त्यांचा विवाह झाला परंतु विठ्ठलपंतांना या समाजात असलेल्या ज्या रूढी परंपरा होत्या त्या सतावत होत्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी तीर्थाटन केलं पाहिजे तीर्थयात्रेला गेलं पाहिजे म्हणून ते आळंदी सोडून आपेगाव सोडून आळंदीला गेले आपल्या सासूबाईला आणि तेथे ते सारखं रुक्मिणीला म्हणत होते की मी संन्यास घेऊ का मी संन्यास घेऊ का आणि एक दिवस वैतागून रुक्मिणी मातेने सांगितलं की जा तुम्ही संन्यास घ्या आणि ते ती आज्ञा शिर संवेद्य मानून ते सकाळी उठून काशीला निघून गेले आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी चैतन्य हे नाव धारण केलं चैतन्य नाव धारण केल्यावर त्या ठिकाणी त्यांनी वेदाचा अभ्यास केला उपनिषदाचा अभ्यास केला आणि मग ते परत आळंदीला आले त्यांच्या गुरुंना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला की हा जो चैतन्य आहे हाच विठ्ठल आहे आणि याचं लग्न झालेलं आहे लग्न झाल्यानंतर माणसाला संन्यास घेता येत नाही आणि म्हणून गुरुने त्यांना आज्ञा केली परत जा आणि ग्रस्थाश्रम स्वीकारा आणि मग विठ्ठलपंत आळंदीला आले आणि त्यांनी ग्रस्थाश्रम स्वीकारला तत्कालीन सनातन ब्राह्मणांनी हे मान्य केलं नाही तुम्ही एकदा विवाह केला संन्यास केला आणि पुन्हा ग्रस्थाश्रमात आले हे त्या तत्कालीन ब्राह्मणाला मान्य झालं नाही त्यांनी सर्व शास्त्र गुंडाळले ग्रंथ गुंडाळले आणि काय शिक्षा देता येईल हे बघितलं आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणींना जलसमाधी देण्याची शिक्षा या तमाम मंडळीने सांगितली त्या ठिकाणी आणि आपल्या मुलांचं जर उपनयन होत असेल आपल्या मुलांचं जर भलं होत असेल तर या दाम्पत्याने ती शिक्षा झालेली शिक्षा हसत हसत स्वीकारली निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही चार भाऊ निवृत्ती आणि ज्ञानदेव हे थोडे मोठाले होते सोपान काका आणि मुक्ताबाई ह्या मुक्ताबाई तर अतिशय लहान होती या सर्वांना झोपी घातलं या दाम्पत्याने आणि पहाटे 5 वाजता जाऊन इंद्रायणीमध्ये आपली जलसमाधी घेतली परंतु जलसमाधी घेतल्यानंतरही यांना काही उपनयन संस्कार या सनातन मंडळीने दिले नाही आणि मग त्यांनी पुन्हा एक ब्राह्मसभा बोलवली त्या काळी पैठण हे तीर्थक्षेत्र होते आणि मग या भावनांना सांगितले की तुम्ही आता पैठणला जा आणि पैठण शुद्धीपत्र आणा कोस दर कोस करीत ही चारही भावंड पैठणला आले पैठणला आल्यानंतर त्या ठिकाणी देखील या ब्राह्मण मंडळीने त्यांना काही फारसं महत्व दिलं नाही एका ब्राह्मणाने त्यांना विचारले नाव काय तर त्यांनी सांगितलं की माझं नाव ज्ञाना आहे आणि मग हसत हसत तो सांगितलं की हा रेडा आहे जो रेडा पाणी पडत होता याचं नाव देखील ज्ञानाच आहे आणि मग त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी त्या रेड्यामुखी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले हे जरी हे असलं परंतु आपण याचा जर अर्थ घेतला तर जनता ही तिरमूळ झालेली होती जनतेला एक प्रकारचं जडत्व आलेलं होतं रेड्यासारखी जनता झालेली होती कितीही बोजा टाकले तरी ती वाहून घेत होती आणि या जनतेला बोलण्याचं काम
किंवा बोलवण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं म्हणून रेड्यामुखी वेद बोलवले असं आपण या ठिकाणी म्हणतो. किंवा चालविली जड भिंती हरली सांगायची क्रांती, ही जी समाजामध्ये जडवत आलेलं होतं या समाजाला भिंतीचं प्रतिकात्मक रूप दिलेलं आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी ही समाजरूपी भिंत या ठिकाणी चालवलेली आहे. आणि मग या भावंडांना प्रचंड अशा प्रकारचं जाच या समाजाचा सहन करावा लागलेला आहे. भिक्षा मागायला जर गेले तर लोक दार लावून घेत होते, यांच्या झोळीमध्ये दगडविटा टाकत होते आणि मग कोण कुठला माणूस आहे असा की तो समाजासाठी जगतो आहे, समाजासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु त्याला समाजाचा जात सहन करावा लागत आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना वैताग आला आणि त्यांनी स्वतःला आपल्याला ताटीमध्ये बंद करून घेतलं. परंतु लहानग्या मुक्ताईने सांगितले की त्यांना की आपल्याला जर समाजासाठी काही करायचं असेल तर आपल्याला हे सर्व सहन करावं लागेल. म्हणून मुक्ताबाई सांगतात की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आणि आपल्याला या समाजाला काहीतरी करायचं आहे, काहीतरी द्यायचं आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेची अशी विचारी बांधव होती. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी गीतेवरील भाष्य ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. 16व्या वर्षामध्ये आपण फार भक्कर दहावी पास होतो किंवा इतरत्र भक्कर असतो. अतिशय कुशाग्र आणि तीक्ष्ण बुद्धीची अशी विचारी बांधव होती. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ आणि सांगोपासष्टी अशी ग्रंथ संपदा या ठिकाणी समाजासाठी उत्पन्न केली. या वारकरी संप्रदायाची जी ग्रंथ संपदा आहे किंवा जी त्याला तत्वत्रयी म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचं भागवत आणि तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ शिरसंमत मानलेले आहेत. ही ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही कुठलाही विषय घ्या. आपण असं म्हणतो की ज्या ठिकाणी विज्ञान संत तिथून पुढे अध्यात्माला सुरुवात होतं. मी एक दृष्टांत देतो आणि थांबतो कारण वेळ खूप झालेला आहे. एक प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. जाय बाय सर आणि मी वारीला गेलो होतो सर, मला वाटतं 2012 साली 2013 साली. तर त्या वारीमध्ये स्वामीराज भिसे नावाचा विद्यार्थी होता आणि त्याचे वडील त्यांची तब्येत वाघ सरांपेक्षा दुप्पट होती आणि त्यांना पॅरालिसिसचा धक्का आलेला होता. रुबीमध्ये ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता त्यांची काय सेवा होईल ते तुम्ही करा, याच्यावर इलाज होत नाही. म्हणजे इथं विज्ञान संपलेलं आहे. मग त्यांची शेवटची एक इच्छा होती की मला फक्त माऊलीच्या चरणावर डोळे ठेवून द्या, मी उद्या गेलो तरी चालेल, परंतु माझी एक शेवटची इच्छा मला माऊलीच्या समाधीचं दर्शन घेऊ द्या. माऊलीची समाधी हे मुख्य द्वार, म्हणजे आपल्या कॉलेजचं जे गेट आहे त्या गेट पासून मुख्य द्वार आहे माऊलीचं. आणि समाधी तिथं आहे समजा, तर जाताना सर 4 जणांनी धरून त्या व्यक्तींना माऊलीच्या समाधीवर घेऊन गेले. त्यांनी माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं सर आणि त्यांच्या डोळ्यातून 2 आसू समाधीवर पडले आणि त्यांना 440 व्होल्टचा झटका बसावा असा झटका बसला आणि येताना ती व्यक्ती सलग गेटपर्यंत आली. आजही त्यांचा नंबर सुद्धा आहे माझ्याकडे, या वारीकडे भेट झाले. आजही यांचं सगळं कुटुंब 21 दिवस माऊलीच्या सेवेमध्ये असत. ते पुण्यनगरीचे पुणे जिल्ह्याचे वार्ताहरचे अध्यक्ष आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी विज्ञान संपत तिथून पुढे अध्यात्म सुरू होत. अशा प्रकारचा हा वारकरी संप्रदाय, अनेक संत आहेत, त्यासाठी आपल्याकडे आज वेळ नाही. निश्चितच पुन्हा जर कधी आपला योग आला तर आपण इतर संत समजून घेऊ. आजच्या या व्याख्यानामध्ये वारकरी संप्रदाय काय आहे,
आणि महाराष्ट्रातील जे संत आहेत त्यातील फक्त आपण संत ज्ञानेश्वर यांचं एक उजळतं दर्शन तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मला वाटत नाही तुम्ही बोर झाले असतात. तुमच्यासाठी एक जाता जाता आसमान में छेद गिराना कोई मुश्किल बात नहीं. एक पत्थर तो दिल से उछाल यारो, एक पत्थर तो दिल से उछाल यारो. धन्यवाद सर. सरांचं मी अगोदर अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की सरांनी हे कागद न पाहता कागद न इथं डायसवर ठेवता हे जवळपास 40 ते 45 मिनिट आपल्या समोर संवाद साधला त्याबद्दल सरांच्या जोरदार काळ्याने एकदा दोन शब्द बोलायचे असले तरी मी एक पेज देऊन आणलेला आहे. परंतु सरांनी खूप महत्वाचा आपला विषय आपल्यासमोर व्यक्त केला. ज्ञान देवा रचिला पाया हे तुकाराम महाराज जसे कळत झाले आणि त्यांच्या पदस्पर्शाने पाऊल झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आजही कीर्तनाची परंपरा आपल्याला पाहावयास मिळते. यानंतर ज्ञानरूपी मार्गाच्या पराक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले उपक्रमशील क्रतिशील गतिशील आणि आयडियल प्राचार्य असणारे, कारण की सर मॉडेल कॉलेजवरून आले, काहीतरी शिव छत्रपती महाविद्यालय वेळी व्हावं असं त्यांचं ध्येय आहे. फक्त आम्हीच कल्पना घेऊन गेलो आणि सरांना ती मान्य केली असं नाही, तर विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो आपल्याही काही अभ्यासक्रमाच्या संदर्भात किंवा महाविद्यालयाच्या संदर्भात काही कल्पना असतील प्राचार्य साहेबांकडे जर त्या घेऊन गेले आणि ते नक्कीच त्याला परवानगी देऊन त्या कृतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतील असे आपले महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर कोठवाळे सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. प्राचार्य साहेब आपल्या शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये आपण आज नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केला. त्याचबरोबर 21 तारखेला ज्येष्ठ नागरिक दिन झाला आणि त्यानिमित्ताने आपण आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय राजनाना पाटील भुमरे साहेब यांचे सासरे माननीय निर्मळ मामा बबन मामा निर्मळ यांचा आणि आपल्या महाविद्यालयाचे शिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर गांधी बाण्याच सर यांच्या मातोश्री आदरणीय ताई साहेब यांचा ज्येष्ठ नागरिक या निमित्ताने आदर आणि सत्कार केला आणि त्यानंतर हा विचार विकास व्याख्यान माला आपण सुरू करत आहोत. हा एक फार मोठा योग म्हणावा लागेल की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेलं विद्यापीठ आणि शिव छत्रपतीच्या नावाने असलेलं महाविद्यालय आणि त्यानिमित्ताने आपण विचार विकास व्याख्यान माला या ठिकाणी आज त्याचं पहिलं पुष्प आपल्या मराठीचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर संतोष चव्हाण सर यांनी या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने सादर केलेलं आहे. चव्हाण सरांचं मी सुरुवातीलाच या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या काळासाठी सुद्धा. आणि
ही विचार विकास व्याख्यान माला जी आहे ती प्राध्यापकांसाठी आहे असं नाही तर तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही विचार विकास व्याख्यान माला आहे तर तुम्ही जरा व्यासपीठावरच्या मान्यवरांचा उल्लेख करतो की व्यासपीठावर विराजमान केले आजचे व्याख्याते डॉक्टर संतोष चव्हाण सर आपल्या या विचार विकास व्याख्यान मालेचे सह समन्वयक डॉक्टर गांधी बानायक सर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजी यादव सर संचालन करते आणि महाविद्यालयातील ग्रंथालयाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर हरिप्रसाद भिडवे सर आपण सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू आणि भगिनी आणि विशेष म्हणजे हे जे आपला कार्यक्रम आहे तो यूट्यूबवर चालू आहे आणि त्याचे जे काय तज्ञ ते वैभव आता पण खास उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो विचार विकास व्याख्यान मालेचं आपण या ठिकाणी सुरुवात केलेली लक्षात घ्या प्रस्तावितामध्ये गांधी सरांनी सांगितलं की कोणतीही क्रांती किंवा कोणतीही उत्क्रांती त्या मुळाशी विचार असतो आजच्या काळामध्ये सुद्धा परिवर्तन होत आहेत हे सर्व परिवर्तन हे सर्व क्रांती किंवा उत्क्रांती ज्या आहेत त्या त्या मुळाशी आणि त्या विचाराला चालना देण्याकरिता ही आपण विचार विकास माला या ठिकाणी सुरुवात केलेली विद्यार्थी मित्रांनो आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की कोणतीही कृती जी आहे त्या कृतीच्या मुळाशी सुद्धा काय असतो विचार असतो अगोदर मनामध्ये विचार निर्माण होतो आणि त्या विचाराप्रमाणे कृती घडत असते उदाहरणार्थ समजा आता ही आज आपण विचार विकास व्याख्यान माला संपन्न करत आहोत ही कृती झाली तर त्याच्या अगोदर डॉक्टर संतोष चव्हाण सरांनी गांधी बानायक सरांनी डॉक्टर सुरेश नलावडे सरांनी आणि सर्व प्राध्यापक मंडळींनी आमच्या त्याच्याबद्दल विचार मांडला की आपल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची विचार विकास व्याख्यान माला आपल्याला घ्यायची आहे तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की विचार महत्त्वाचे असतात त्याला असं म्हणतात की विचार ही अमूल्य संपत्ती आहे विचार ही अमूल्य संपत्ती आहे आणि म्हणून शिक्षणाने जसं आपण म्हणतो माणूस मोठा होतो तसं शिक्षणाने आपल्या विचाराची बैठक निर्माण होत असते शिक्षणामुळे आपल्या विचाराची बैठक निर्माण होत असते आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये तुमची विचाराची बैठक निर्धारित झाली पाहिजे तुम्हाला विचार ही संपत्ती आत्मसात करता आली पाहिजे यासाठी अशा प्रकारची विचार विकास व्याख्यान माला आपण करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला आज वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील संत यावर विचार ऐकायला मिळाले मन प्रगल्भ होण्यासाठी मन पूर्णपणे विकसित होण्यासाठी मनाला विचाराचे खाद्य आवश्यक असते आणि विचार विकास मालेतून अशा प्रकारे विविध विषयावरच्या विचारांचं खाद्य आपल्या सर्वांना मिळणार आहे आणि आपला मनाचा परिपूर्ण विकास जर घडून यावयात असेल तर आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरचे अद्ययावत असलेलं नॉलेज आणि अद्ययावत असलेले विचार हे आपण आत्मसात करायला अपेक्षित आहे किंवा ते आवश्यक आहे म्हणून ही विचार विकास व्याख्यान माला या ठिकाणी आपण अनुसूचित केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मी एक अपेक्षा व्यक्त केली तर ते काही अतिशयोक्तीचं ठरणार नाही आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतो आदराने महात्मा फुलेंचा आदराने उल्लेख करतो यांच्यासारखे अनेक विचारवंत समाज सुधारक होऊन गेलेले आहेत आज आपण ही विचार विकास व्याख्यानमाला चालू केलेली आहे या विचार विकास व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प चव्हाण सरांनी गुंफलेलं आहे
दुसरे पुष्प आपल्या मानसशास्त्र किंवा प्रमुख डॉक्टर विलास महाजन सर गुंफणार आहे. तुम्हाला आज वारकरी संप्रदायावर विचार ऐकायला मिळाले. महाजन सरांच्या कडून अजून महत्त्वाचे विचार विचार ऐकायला मिळणार आहेत. ते ऍप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड याच्यावर बोलणार आहेत. ऍप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड. तर ऍप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड हा नवीन विषय तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि ते ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड जे आहेत ते जर आपल्याला आपल्या चांगल्या प्रकारे समजला तर आपल्या जीवनाला अचूक दिशा आणि अचूक मार्गदर्शन त्यामधून व्याख्यान ऐकायला मिळेल. राज्यशास्त्राचं व्याख्यान ऐकायला मिळेल. इतिहासाबद्दल व्याख्यान ऐकायला मिळेल. शारीरिक शिक्षणावरचं व्याख्यान ऐकायला मिळेल. ग्रंथालयावरचं व्याख्यान ऐकायला मिळेल. वेगवेगळ्या विषयावरचे विचार जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा आपलं मन समृद्ध बनत असतं. मन समृद्ध बनत असतं. मग छत्रपती महाविद्यालयाचे विद्यार्थी अनेक विद्यार्थी आयुष्यामध्ये ध्रुव ताऱ्याप्रमाणे समाजामध्ये चमकले पाहिजेत अशा प्रकारचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही विचार विकास व्याख्यानमाला या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. हा ही जाणीव तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि या पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारच्या विचार व्याख्यान मालिकेचं व्याख्यान आयोजित करू तेव्हा तेव्हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ही मोठ्या संख्येने व्याख्यान ऐकण्यासाठी आणि विचार समजून घेण्यासाठी उपस्थित झाले पाहिजेत अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी या निमित्ताने करेन. चव्हाण सरांनी वारकरी संप्रदायाबद्दल आणि विठ्ठलाबद्दल ज्ञानेश्वराबद्दल पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राबद्दल अतिशय मौलिक विचार आपल्याला ऐकवलेले आहेत. आणि तेवढ्या वेळेमध्ये आपण एका आध्यात्मिक नादामध्ये आध्यात्मिक मूळमध्ये आणि चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये आपण आपलं मन हे होतं आणि एक आनंद किंवा प्रसन्नता आपल्याला त्या वेळेमध्ये तेवढ्या वेळेपुरती का होणार मिळालेली आहे. सर या आध्यात्मिक ज्ञानामध्ये त्याच्या पुढचा विचार अजून जर आपण जोडला तर यामध्ये ध्यान आणि मेडिटेशन या गोष्टीपर्यंत जर आपण पोहोचलो तर आपल्या आपण जर तसं मनापासून ध्यान करण्यामध्ये यशस्वी ठरलो तर मला वाटतं आपल्या मनाची स्थिरता ही वाढते. आपल्या मनाचं समाधान आपण प्राप्त करू शकतो. आपल्या मनाची प्रसन्नता आपण वाढवू शकतो आणि त्यातून चांगल्या मनातून चांगले विचार निर्माण होत असतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरा नीट ऐकलं पाहिजे. जरा सावधान बघा. जरा ते हात काढा आणि जरा सावधान बघा. सरळ बघा. सावधान बघा. मी आता एक वाक्य वापरलं की समृद्ध मनातून किंवा चांगल्या मनातून चांगले विचार उत्पन्न होत असतात. त्याच्या उलट लक्षात घ्या. जर आपल्याला चांगले विचारच माहित नाहीत चांगले विचार माहित नाहीत म्हणजे आपल्या मनाची पाटी कोरी आहे. आपल्याला चांगलं काय असतं हे माहित नाही तर आपल्या मनातून चांगलं तर घडणार नाही परंतु काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारचं विपरीत आपल्या मार्फत घडू नये या म्हणून आपल्याला चांगले विचार आणि चांगले संस्कार हे आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. आणि अशा प्रकारचे चांगले चांगले विचार तुम्हाला ऐकायला मिळाले पाहिजेत. चांगले चांगले संस्कार तुमच्या मनावर बिंबित झाले पाहिजेत. याकरता अशा प्रकारची विचार विकास व्याख्यानमाला इथून पुढं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे करणार आहोत. आमचे प्रत्येक प्राध्यापक अभ्यास करून त्याच्यावर चिंतन करून त्याच्यावर मनन करून इथं येऊन व्याख्यानमालेमध्ये आपले मौलिक विचार हे मांडणार आहेत. आणि म्हणून तुम्ही त्या मौलिक विचारांचा फायदा तुमचं व्यक्तिमत्व संपन्न करण्यासाठी करून घ्यावा अशा प्रकारचं या निमित्ताने मी आवाहन करावं आणि तुम्ही ते आवाहन स्वीकारावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे. विद्यार्थी मित्रांनो सरांनी आता विठ्ठलाचा विषय काढला
म्हणून त्या विठ्ठलाबद्दलचा एखादा अभंग या ठिकाणी उद्धृत करणं हे मला वाटतं खूप चांगलं राहील. म्हणून विठ्ठलाच्या संदर्भामध्ये असं तुकारामांनी सांगितलंय आपल्याला, तुम्हाला सुद्धा ते ऐकून खूप आनंद होईल. त्यांनी असं एका अभंगामध्ये म्हटले बघा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, किती सोप्या भाषेत सांगितलं आणि त्याचा परिणाम काय होतो, किती आनंद मनाला होतो हे तुम्हाला त्याचं लक्षात येईल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. मनातून जर तुम्ही विठ्ठलावर श्रद्धा ठेवली, मनापासून जर आपण विश्वास ठेवला, तर आपल्याला साधन नाव घेण्यापासून, साधन नाम घेण्यापासून, नामोच्चार केल्यापासून, नामोच्चार केल्यामुळे आपल्या मनाला उच्च कोटीचा आनंद होतो ही आपण अनुभूती घेऊ शकतो. मी स्वतःची अनुभूती घेतो म्हणून तुम्हाला सांगतोय. पुढे बघा ते काय म्हणतात, अतिशय उत्तम सांगितलंय. तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रिथे. त्याचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रिथे. आपला देह जर विठ्ठल नामाने विठ्ठलाच्या ध्यानाने जर भारला असला, म्हणजे आपण जर ते नाम उच्चार जर सातत्याने घेत राहत असलो आणि ते जर ध्यान करत राहत असलो, तर आपल्या देहामध्ये जे आपोआपच आलेले असतात, काम आलेले असतात, क्रोध आलेला असतो, षडविकार आलेले असतात, ते षडविकार आपल्या देहातून कधी निघून जातील ते आपल्याला जर कळणार नाही. आणि जेव्हा आपल्या मनातील षडविकार पूर्णपणाने कुसून गेलेले असतात, त्यावेळेस केवळ आणि केवळ सद्गुण आपल्यामध्ये उरलेले असतात आणि आपण त्या सद्गुणाच्या जोरावर आपलं जीवन हे अतिशय संपन्न करू शकतो, अतिशय चैतन्यमयी करू शकतो, अतिशय आनंदमयी करू शकतो. म्हणून आपण सुद्धा विठ्ठलाचं ध्यान किंवा आपल्या इष्ट देवतेचे ध्यान, ज्याची जी इष्ट देवता असेल त्या इष्ट देवतेचं जर आपण नामचिंतन केलं, ध्यान केलं, तर आपलं मन हे स्थिर करायला, स्थिर व्हायला वेळ लागणार नाही. आपलं मन आपल्या इष्ट देवतेच्या ध्यानाने स्थिर व्हावं अशा प्रकारची कामना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आपला हॉल सगळा आध्यात्मिक करून टाकला, त्याबद्दल सरांचं अभिनंदन आणि आभार. यानंतर पुढचे व्याख्याते जे आहेत महाजन सर, पुढचे व्याख्याते म्हणजे पुढचे विचार पुस्तकाचे, आजच त्यांना व्यासपीठावर बोलित नाही. नंबर दोनचे म्हणजे ज्यावेळेस त्यांचे जे येईल तारीख वगैरे ठरत, त्यावेळेस महाजन सरचा विषय अतिशय चांगला राहील. त्या विचार पुष्प मालिकेलाही आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो. आणि यानंतर आभार तत्पूर्वी प्राचार्य साहेबांना आपल्या सोबत एक मिनिटात काही विचार व्यक्त करायचे आहे. सरांनी मी अशी विनंती करतो की आपण संवाद साधा. विद्यार्थी मित्रांनो, चिंता करू नका, एकच मिनिटामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे घोषणा किंवा तुम्हाला माहिती द्यायची होती, ती माहिती आहे तुम्हाला खूप आनंद होईल. आपल्याकडे महाविद्यालयामध्ये जे पदवीधर उत्तीर्ण झालेले आहेत, त्या पदवीधर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आपल्या महाविद्यालयात होणार आहे. आणि या पदवीदान समारंभासाठी आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव तथा संभाजीनगरचे पालकमंत्री आमदार संदीपान पाटील भुमळे साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या पदवीदान समारंभासाठी
उत्तर महाराष्ट्र एकुलता तलाक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुधीर घाणे सर जे आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वृत्तपत्र विभागाचे प्रमुख होते ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करेल या निमित्ताने की तुमचे जे सन्मित्र असतील की जे या महाविद्यालयामधून बीएची डिग्री उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांपर्यंत हा निरोप पोहोचवा कार्यक्रमाची तारीख 9 सप्टेंबर 2023 ही आहे तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे आणि तुमचे जे मित्र असतील ज्येष्ठ मित्र असतील त्या ज्येष्ठ मित्रांना सुद्धा तुम्ही ते सांगावं अशा प्रकारचे या निमित्ताने मी आवाहन करतो त्या कार्यक्रमाची आपण जय्यत तयारी करणार आहोत आणि त्या जय्यत तयारीमध्ये जे विद्यमान विद्यार्थी आहेत त्या विद्यमान विद्यार्थ्यांचा सहभाग आपण घेणार आहोत तुमच्या सहकार्याने तो कार्यक्रम मोठ्यात मोठा करण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं धन्यवाद आभार प्रदर्शनासाठी मी निमंत्रित करतो आपल्या महाविद्यालयाचे शालेय शिक्षणाच्या प्राध्यापिका प्राध्यापक प्राध्यापिका सौ अरुणा दसकुटे नानवडकर सर्वांना माझा नमस्कार आणि विद्यापीठ वातावरण दिनाच्या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आज आपल्या शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये आज विद्यापीठ वातावरण दिनाचे ध्वजारोहण तसेच ज्येष्ठ नागरी सत्कार व विचार विकास व्याख्यानमाला येथे ज्या पहिले पुष्प आपण या ठिकाणी संपन्न केलेले आहे म्हणजे हा आपल्यासाठी आज त्रिवेणी संगम होता आणि ह्या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी यशस्वीतेसाठी आपल्याला आपल्या कॉलेजचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे सर हे लाभलेले आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना अगदी विद्यार्थ्यांची तळमळ त्यांनी नेहमी भाषणातून या ठिकाणी ते व्यक्त करत असतात आणि ती आजही त्यांनी या ठिकाणी तशीच व्यक्त केली की विद्यार्थ्याविषयी असणारे त्यांचे म्हणजे ओर जे आहे की विद्यार्थ्यांनी कॉलेजला यावे हे आजही त्यांनी व्यक्त केलेले आहे आणि नेहमीच ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्यांना प्रोत्साहन आम्हाला देखील देत असतात असे कोठाळे सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करते तसेच व्यासपीठावर विराजमान आजचे प्रमुख वक्ते आपल्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सर यांनी जे आज वारकरी संप्रदाय आपल्या समोर मांडलेला आहे वारकरी संप्रदायाची इत्यंभूताची माहिती एवढा मोठा विस्तीर्ण असा वारकरी संप्रदाय परंतु तुम्हाला सरांनी या ठिकाणी संप्रदायाचे महत्व तसेच वारकरी वारी याची वारकऱ्यांची वारीवर आणि पांडुरंगावर असणारी निष्ठा ही अगदी थोडक्या शब्दात त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे तसेच कर्मे इशू भदावा हे जे तत्वज्ञान वारकऱ्यांचं आहे हे अध्यात्माचं जे तत्वज्ञान आहे ते विशेष करून तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला मोठे होण्यासाठी अगदी महत्वाचे आहे आणि मी माझं एक ओपिनियन या ठिकाणी नक्की सांगू इच्छिते की जर तुम्ही तुमच्या शैक्षणिक क्षेत्रासोबत तुमच्या अध्यात्माला जर जोड दिली तर तुमच्या लक्ष्यापर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही म्हणजे अध्यात्माची जोड ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाची आहे हे आजच्या पुष्पातून आपल्याला नक्की शिकायला भेटायला आहे इतके मोबले आणि राज्यशास्त्र अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर यादव त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते तसेच आपल्या महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख गांधी बानाय सर यांनी या ठिकाणी प्रास्ताविक अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर केले त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते तसेच व्यासपीठावर अगदी चांगल्या प्रकारे नेहमीप्रमाणे सूत्रसंचालन करणारे आपल्या ग्रंथालयाचे ग्रंथ प्रमुख डॉक्टर बिर्वे सर यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे जे म्हणजे आपल्याला ज्येष्ठ नागरिक सत्कारासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या महाविद्यालयाचे बाणाय सर यांच्या मातोश्री कांचन बाणाय या अंजन बाणाय या यांनी जे मौलिक विचार तुमच्या समोर अगदी सोप्या बोले भाषेत सांगितले कारण खाली बसून ऐकणे आणि हसणे
हे जर आपले एवढं करता येत असेल तर त्यांचे विचार हे आपल्यासाठी खूप मौल्यवान होते की तुम्ही जर पुस्तक वाचले तर तुम्ही मोठे व्हाल कारण विचारांनीच माणूस मोठा होतो आणि वाचनानेच मोठं घडतं हे त्यांच्या आजच्या वयात हे विचार आणि तुमच्यासाठी खूप मोलाचे आहेत त्याचा निश्चित तुम्ही लाभ घ्याल अशा अंजना ताई आणि बाण्या ताईंचे मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करते तसेच त्यांच्या समवेत असणाऱ्या आपल्या महाविद्यालयाचे डॉक्टर प्राचार्य सरांच्या अर्धांगिनी राधा कोठवाळे मॅडम या सतत हसतमुख असणाऱ्या आणि सरांना नेहमी त्यांच्या कामकाजामध्ये सुख दुःखामध्ये यश अपयशामध्ये सतत सपोर्ट करणाऱ्या अशा राधा मॅडमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते तसेच समोर बसलेले सत्या आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंदव व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनो या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला आणि कार्यक्रम सगळं शांततेत संपन्न ऐकला आणि संपन्न झालेला आहे तर तुमचे देखील महाविद्यालयाच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी कार्यक्रम संपण्याचे घोषित करते तत्पूर्वी राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता होईल त्यासाठी मी सगळ्यांनी उभे राहावे. Thank you.